शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना संक्रमण के समय नागपुर महानगर पालिका, सामाजिक कल्याण विभाग और शहर के विविध सामाजिक संस्था के संयुक्त उपक्रम से शहर में विविध जगहों पर रास्तों पर बसेरा करने वाले लोगों को एक सुरक्षित जगह पर ले जाने का काम किया गया, जिससे कोरोना संक्रमण को रोकने के लिए काफी मदद हो चुकी है। अब इसी तर्ज पर एक और कदम आगे बढ़ाते हुए इन सभी संस्थाओं ने यशवंत स्टेडियम के पास बसेरा करने वाले लोगों को अपने गांव छोड़ने का जिम्मा लिया। कि युवा नावाची संस्था एक आहे, महाराष्ट्रभर आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये काम करते। त्या संस्थेच्या वतीनं मागच्या वेळी लॉकडाऊन मध्ये जे काही अडकलेले नागपूर मध्ये लोक होते, त्यामध्ये जे बांधकाम मजूर असतील किंवा अप्रवासी मजूर असतील, या सर्व लोकांना, ज्या लोकांना घरी जायची इच्छा होती त्यांना जायची कुठलीही व्यवस्था नव्हती, अशा लोकांना त्यांच्या घरी पोहोचून देण्यासाठी म्हणून युवा संस्थेनं आणि विविध संस्थांच्या मदतीनं, त्याशिवाय नागपूर प्रशासन, नागपूर पोलीस, समाज कल्याण विभाग यांचं सहकार्य घेऊन त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम युवा संस्थेनं केलेलं आहे। त्याला आमच्या शहर विकास मंच आणि स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था यांनी मदत केली आणि जवळजवळ 500 लोकांना, म्हणजे मजुरांना पाठवलं। आणि आता इथे हे बसणारे जे लोक आहेत यशवंत शेट्टीमध्ये, ते पण अनेक दिवसापासून इथं अडकून पडलेले होते, त्यांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था नव्हती, पण त्यासाठी आता ही व्यवस्था युवा संस्था, रमाई आंबेडकर संस्था यांच्या वतीनं केलेली आहे। आणि त्यांनी त्यांच्या गावात जाऊन त्यांचे व्यवसाय करावेत, इथे नागपूरमध्ये राहून त्यांनी आपला वेळ घालवण्यापेक्षा, आपलं हे करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या गावामध्ये आपला व्यवसाय, आणि ज्या ठिकाणी ते काम करत असतील, जर खेड्यामध्ये काम करत असतील शेतामध्ये, तर ते शांतीचं काम ते करावं आणि त्यांनी स्वयंपूर्ण त्यांच्या गावातच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। मेरा नाम नितिन मेश्राम है और मैं युवा संस्था में काम करता हूँ। और युवा संस्था के माध्यम से हम लोगों ने बहुत से प्रवासी मजदूरों को, जो नागपुर में लॉकडाउन के समय अटक गए थे, उनको उनके घर पहुँचाने का प्रयास युवा संस्था ने किया है। और बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, ये आदि सारे राज्यों में 500 से ज़्यादा मजदूरों को अभी तक हम लोग घर भेज चुके हैं। अभी भी प्रयास चालू है। जैसे अभी आप देख सकते हैं कि जो होमलेस के लोग थे, जो शेल्टर होम में रुके हुए थे, उनको भी युवा संस्था और बाकी संस्थाओं की मदद से, प्रशासन की मदद से, ये सारे कार्यों को हम लोगों ने मिलकर कोऑर्डिनेट किया है और आगे चल के इन लोगों का लाइवलीहुड को भी लिंकेज कर सकेंगे। इस तरीके का प्रयास आगे प्रशासन के साथ मिलकर काम करके रहेगा। आगे हमारा इतना ही मानना है कि हमें आशा थी, हमें लगन थी और हम लोगों ने इसी साहस के साथ ये सारा काम को निभाया है। धन्यवाद। ये लोग काफी वर्षों से इस स्थान पर अपना बसेरा किए हैं। घर का प्रमुख अपने पूरे परिवार के साथ यहाँ रहता है। ये लोग जो काम मिले वो काम करते हैं। महिला और छोटे छोटे बच्चे पंचशील चौक पर भीख मांगते दिखाई देते हैं। इन लोगों से स्थानिक व्यवसायिक परेशान थे। इन्होंने कई बार इस बात की जानकारी मनपा और पुलिस विभाग में की थी, मगर आखिरकार पापी पेट का सवाल है, ये लोग यही डटे रहे। मगर उनके गांव, उनकी घर वापसी की जा रही है, जिसे उनके चेहरे पर खुशी दिखाई दे रही थी। साथ ही इन भिखारियों द्वारा गांव में जाने के बाद काम को लेकर एक चिंता भी व्यक्त की गई है। धान्य पानी नहीं है, वाहन नहीं, घर नहीं, दाग नहीं, कहीं नहीं। शेती मनी गेला तर 20 रुपये मजुरी भेटते आहे। ते धान्य नाही, काय नाही, करून ओकळ करून करून आम्ही येतो जगासाठी। तो आम्ही कोणी गरीब लोक जेवायला येते, वाशी काय भाकरी तर जगतो। 5 पैशाची मजुरी आहे खेडेगावामध्ये, काय कसं जगू आम्ही? घर नाही, दार नाही, पगार पाणी नाही, काहीच नाही, काय ड्युटी पाणी पार झाले लोकांले, कसं जगू आम्ही? मोगळा वांगेला आमचा जिल्हा येते, तिथं गावामध्ये गेले तो शेतामध्ये जाऊ, तो ओके पडते आमचे लालान वर्ग घेऊन, काय काय आले, काय गॅस नाही दिलं, काही नाही दिलं, घर नाही दिलं, काही नाही दिलं आम्हाला, काहीच नाही, आम्हाला वर्दी नाही, काहीच नाही।